सो हॅलो रॅन गाईज वेलकम बॅक टो व्हिडिओ सो सोगत ही व्हिडिओ जी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे बघा मी तुम्हाला एक न्यूज आर्टिकल दाखवणार आहे जे आहेत महाराष्ट्र टाइम्सवर पब्लिश आहे त्याच्यामध्ये काय दिलं तर ते आपण बघूया दहावी बारावीसाठी शाळांच्या सराव परीक्षांवर भर फेब्रुवारी महिन्यापासून दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार आहेत ह्या परीक्षांपूर्वीच विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव करून घेतला जात आहे त्यासाठी सराव परीक्षा सुरू करण्यात आल्या आहेत शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये परीक्षा सुरू झाल्या आहेत तर तुमचे प्रात्यक्षिक परीक्षांपूर्वी सराव परीक्षा घेतल्या जाणार आहेत आणि बऱ्याचशा शाळांमध्ये सराव परीक्षा जे आहेत ते सुरू झालेल्या आहेत दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी आणि विद्यार्थ्यांच्या लिखाणाचा सराव व्हावा म्हणून शाळांमध्ये सराव परीक्षा घ्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे सर्व शाळांमध्ये तीन ते चार सराव परीक्षा घेण्याचा विचार असून लिखाणाचा सराव होण्यासाठी ह्या परीक्षांवर भर दिली जाणार आहे तर ह्याच्यामध्ये तुमची तीन ते चार सराव परीक्षा होणार आहेत जसं तुम्हाला माहिती होतं कि आधी ना हो ना की आधीपासून तुमचं ऑनलाईन सगळं सुरुवात होती तर त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना त्या लिखाणामध्ये खूप प्रॉब्लेम येत आहे जसं तुम्हाला माहिती आहे की बोर्डच्या परीक्षांमध्ये खूप तुम्हाला फास्ट लिहावं लागतं तुमचा पेपर खूप फास्ट कवर करावा लागतो तर आजपर्यंत तुमचं जे पण ऑनलाईन शिक्षण झालं आहे तुमच्या ऑनलाईन परीक्षा झाल्यात जे पण तर त्याच्यामुळे तुमच्या लिखाणाचा सराव खूप कमी झाला आहे तर त्यामुळे बोर्ड दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षांवर खूप भर दिली जाणार आहे तीन ते चार सराव परीक्षा तुमच्या घेतल्या जाणार आहेत तर ह्याच्यामध्ये हे पण सांगितलं आहे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने परीक्षा वेळापत्रकानुसार होण्याचे होणार असल्याचे सूचित केल्याने सर्व परीक्षांचे आयोजन केले जात आहे या परीक्षांच्या दरम्यान विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचे मत शिक्षकांकडून मांडण्यात येत आहे म्हणजे जे पण तुमचे विज्ञान आणि गणित हे विषय आहेत त्या ह्याच्यामध्ये भरपूर सारे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत असं शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे आणि जे पण तुमचे इतर विषय आहेत जसे की भाषेचे विषय आहेत आणि जसं की इतिहास भूगोल ह्याच्यामध्ये एवढ्या काय अडचणी येत नाही आहेत असं निदर्शनात आलेलं आहे तर ह्याच्यामुळे तुमचे जास्तीत जास्त सराव परीक्षा घेतल्या जाणार आहेत ठीक आहे आणि त्यानंतर शरद गोसावी यांनी पुन्हा एकदा सांगितलं तुमच्या परीक्षांच्या पोस्टपोनमेंटबद्दल म्हणजे तुम बऱ्याचशाचा प्रश्न असा होता की दहावी बारावीच्या वेळापत्रकात काही बदल होणार आहे का त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये शरद गोसावी यांनी काय सांगितलं तर ते आपण बघूया दहावी बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुन्हा स्पष्ट केलेलं आहे पर परीक्षांच्या वेळापत्रकांचा बदल करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही तसं निर्णय झाल्यास विद्यार्थ्यांनाच करण्यात येईल विद्यार्थ्यांच्या जुन्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षांची तयारी करावी असे श गोसावी यांनी स्पष्ट केले आहे म्हणजे अजून तुमच्या दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकांमध्ये काही बदल नाही होणार आहे असं स्पष्टपणे शरद गोसावी यांनी सांगितलेलं आहे तर त्यामुळे तुमचे जे पण आता तुमचं वेळापत्रक आहे त्याप्रमाणे तुम्ही अभ्यासाला लागा कारण की अजूनही कोणताही ऑनलाईन एक्झाम घेणार असं कुठलेही अशी निर्णय असा झालेला नाही आहे तुमचे एक्झाम्स ऑफलाईनच होणार आहेत तुम्ही ह्याच्या ह्या भ्रमामध्ये राहू नका की तुमचे एक्झाम्स ऑनलाईन होतील किंवा कॅन्सल होतील कारण की अजूनही ह्याच्याबद्दल काही निर्णय असा झालेला नाही आहे तरी आमच्याकडनं तुम्हाला फुल सपोर्ट असेल आम्ही पू आमच्याकडून पूर्णपणे पर प्रयत्न करू की तुमचे एक्झाम्स ऑनलाईन व्हाव्यात पण तरी माझ्याकडनं तुम्हाला ही सूचना असेल की तुम्ही ऑफलाईन एक्झामसाठी तयारी करावी कारण की ह्याच्याबद्दल अजून कुठलाही असा निर्णय झालेला नाही आहे ऑनलाईन आणि एक्झाम्स कॅन्सलबद्दल तर त्याच्यामुळे तुम्ही ह्या भ्रमामध्ये राहू नका so, guys, ला की तुमचे एक्झाम्स कॅन्सल होतील किंवा ऑनलाईन होतील सगळेच जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा त्यांना पण ही बातमी कळू देत ही अपडेट जी आहे त्यांना पण कळू देत आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की ह्याच्या पुढे दहावी बारावी रिलेटेड काही जे अपडेट्स असेल ते माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतील सोग्याच जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा दॅट्स फॉर दिस व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ